अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांना शासनाच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आले असून नितीन गुलाबराव कापडणीस हे मनपा आयुक्त पदावर विराजमान झाले आहेत. शुक्रवारी 15 मार्च रोजी नितीन कापडणीस यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. अनेक क्षेत्रातील नागरिकांनी आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. नितीन कापडणीस हे नवी मुंबई नगर परिषद संचालनालय येथे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तसंच देविदास पवार यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत असल्याचंही पत्रकात म्हटलं आहे. अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नितीन गुलाबराव कापडणीस यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. यावेळी मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नितीन कापडणीस यांचं स्वागत केलं, पुष्पगुच्छ देऊन पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मनपा आयुक्त पदावर नितीन कापडणीस रुजू झाले आहेत. तत्कालीन मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचा प्रभार देविदास पवार यांना सोपवण्यात आला. गेल्या 2 वर्षापासून ते प्रशासकीय व आयुक्तांचा पदभार सांभाळत होते. गुरुवारी जारी झालेल्या नव्या आदेशानुसार मनपा आयुक्त देविदास पवार यांना कार्यमुक्त करून नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन कापडणीस हे नवी मुंबई येथे नगर परिषद संचालनालय येथे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. देविदास पवार यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येत आहेत.